सारेगमा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सा सारेगमाचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो आर जे सानिकाचा. आजच्या आपल्या या भागात तुमचं खूप मनापासून स्वागत. पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल. आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखं आहे, नाही का? मला कायम असं तुकारामांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकार होऊन स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे. इतके तुकारामांचे अभंग रसाळ आहेत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आजही ते इतके रिलेट करणारे आहेत आणि म्हणूनच तुकारामांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि आपल्या साऱ्यांना सामर्थ्य देत आहेत. संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारे लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेत. पण भगवंताच्या आणि गुरुदेवांच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य शारदेचं अनमोल लेणं आहेत. अभंगांचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या आपल्या वीकेंड क्लासिक्सची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात विठ्ठलाचं दर्शन आपल्याला घडवतो. सुंदर ते ध्यान, लताबाईंचा आवाज आणि खळे काकांचं संगीत ऐकूयात. सुंदर ते ध्यान
ढवळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग, भेटी लागी जीवा लागलीसी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंगरचना तुकोबांना स्फुरली आहे. भेटी लागी जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती किती तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत, जसं की पूर्वी सासरी असलेल्या मुलींची आईवडिलांची महिनोन महिने गाठभीट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला माहेरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूरवाशिणीचा जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय, अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली आहे. की हा संसार सोडून कधी एकदा मला माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीये तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावरचा प्रचंड विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग आता मी घेऊन आली आहे. श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकरांचा हा आवाज, ऐकूयात सारेगम कारवा मराठीमधून हा अप्रतिम अभंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सालविसी हाती धरुणिया, सालविसी हाती धरुणिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
पक्षी ही सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मला असं वाटतं की पशुपक्ष्यांशी सोयरीक जोडणारे, त्यांना आपलंसं करणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी कदाचित पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात एकटे देहूच्या डोंगरावर जात असत, तेव्हा तिथे डोंगरावरच्या झाडांशी पशुपक्ष्यांशी गप्पा मारत असत, बोलत असत. ते वृक्षवेली पशुपक्षी हे बंधू, सखा, भगिनी, माता पिता किंवा त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुखदुःख आणि हितगुज व्यक्त करत असत. मग निसर्गाच्या सान्निध्यात त्या एकांतवासात त्यांना जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत होतं. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत असत आणि त्यात ते इतके तल्लीन होत असत की संसाराच्या साऱ्या दुःखांचा त्यांना विसर पडे. आता तुमची ही सगळी दुःख तुम्ही विसरा, कारण पुढचं गाणंच तसं आहे. म्हणजे आषाढ महिन्याची चाहूल लागली की चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात. खूप आनंदात असतात ते. सर्व जातीभेद विसरून, राग अभिमान सगळं टाकून, निर्मळ मनानं एकमेकांच्या पायात इथे ते पडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात सगळे वारकरी जसे विठोबामय होतात याचंच हे वर्णन. तेव्हा चला आपणही या अभंगासोबत विठोबामय होऊन जाऊया.
खेळ मांडी येला वाळवंटी घाई. लता मंगेशकर यांचा आवाज, श्रीनिवास खळे यांचं अप्रतिम संगीत आणि तुकारामांची ही अप्रतिम अभंगरचना. फक्त सारेगम कारवा मराठीमधून येते तुमच्या भेटीला. अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. काय सांगू झाले काहीची आपाही, काय
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग। विठ्ठल म्हणजेच पांडुरंग हा अर्थात तुकोबांचा सखा सवंगडी, भक्तीचे साधन आणि संपूर्ण समर्पण असेल तर तो पांडुरंग गवसतो आणि तो एकदा मिळाला की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदानं व्यापून जाते। आयुष्यातली परिस्थिती कितीही बिकट असली, तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी देअर इज अ वे आऊट, मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच, हेच तुकोबाने आपल्याला सांगितलं आहे। आनंदाची परमोच्च अवस्था कुणाला अनुभवायची असेल तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवे, म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही गॉड फ्रेंडली व्हायला हवत। तुकाराम महाराज हा अपूर्व आनंद अनुभवत होते। तो अपूर्व अनुभव प्रकट करताना त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे। आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत आनंद दडलाय, आपणच तो शोधायला हवा, पण आपण काय करतो आहे, एकानंतर एक कंप्लेंट्स। पण आनंदाची उधळण करणारे तुकोबांचे अभंग आज आपण ऐकतो आहे, त्यामुळे तुकोबांना सर्वोच्च आनंद मिळायचा तो केवळ भगवंताच्या नामातून। जय जय राम कृष्ण हरी याचाच गजर आताही होणार आहे। ऐकूयात लता मंगेशकर यांचा आवाज, खळे काकांचं संगीत आणि संत तुकारामांचा हा लोकप्रिय अभंग। सारेगम कारवा मराठीमधून येतोय तुमच्या भेटीला। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। ध्यान उभे विटेवर
आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारे गम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशनचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार. संत तुकारामांच्या अभंगांना चाली देऊन आणि त्या गाऊन श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर या जोडीनं आपल्याला एक खजिनाच दिलाय असं मला वाटतं. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी आहे आरजे सानिका तुमच्यासोबत आणि आज आपण ऐकतोय तुकोबांचे अभंग. संत तुकारामांची भावकविता म्हणजेच अभंग आणि हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत असं मला वाटतं. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य आपल्यासारखे रसिक आजही या अभंगांचा अभ्यास करतात यातच सारं आलं की. आणि म्हणूनच आजसुद्धा ही लोकप्रियता अभंग आहे आणि कायमच वाढतच राहणार आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी असं म्हणलंय ते काही उगाच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
असे म्हणत शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभंगातून त्यांनी जातीभेदावर टीका केली, श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली आणि अध्यात्माचं सार साध्या सोप्या भाषेत सांगितलं. त्यामुळं देश काळ लिंगभेदाच्या पलीकडं त्यांची काव्य प्रतिभा आपल्याला झेपावलेली दिसते. चला ऐकूयात असाच एक अभंग, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा हा दैवी आवाज. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला, कमोदिनी काय जाणे तो परिमल. हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण काही न आवडी ह्याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. गुण काही न आवडी ह्याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. वा खळे काकांचं संगीत हेची दान देगा देवा. तुकोबांचा हा अप्रतिम आणि लोकप्रिय अभंग. त्यांच्या अभंगाविषयी काय बोलावं हेच मला आज सुचत नाहीये खरंच.
जसं मी मगाशीच म्हणलं, सूर्यासमोर एखाद्या पणतीनं स्वतःच्या तेजाचं महत्त्व सांगावं असं काहीचं आज मला हा वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो करताना वाटतंय. यांच्या शब्दांची ताकद आणि महती याबद्दल काय बोलावं. इंद्रायणी नदीतही जे अभंग बुडले नाहीत तर तरले ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. संत तुकाराम या अभंगात म्हणतात की तुझं नाम हेच मी आयुष्यात जोडलेलं सगळ्यात मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे, कारण या धनासमोर बाकी कुठल्याही धनाचं काहीच महत्त्व नाही आहे, काहीच मोल नाही आहे. तुकारामांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर, अत्यंत श्रीमंती आधी त्यांच्याकडे होती, मात्र तितकंच दारिद्र्य नंतर त्यांनी उपभोगलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार त्यांनी पाहिले, अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले, त्यामुळे त्यांचा प्रत्येक अभंग हा अनुभवातून स्फुरलेला आहे आणि म्हणूनच आजच्या काळातही तो आपल्याला रिलेटेबल वाटतो. तुकोबांची अभंग गाथा म्हणजे सर्वस्पर्शी जीवनच, त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय, त्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्यांचं हे भावकाव्य. या काव्यातील गोडवा आणि भाषेची रसाळता अतुलनीय आहे. कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकलिया माये बाळ हुरहुर पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. विठ्ठलाची लागलेली ओढ आणि या ओढीनं तुकोबांना आलेली व्याकुळता किती सहज सुंदर उदाहरणांमधून त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही थेट हृदयाला भिडतात. टाळ मृदुंगांच्या भजनात जसे सर्व वारकरी विठोबामय होतात तसेच आज ही अभंगवाणी ऐकताना आपण होतोय. तेव्हा चला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करून टाकणारा अभंग तुमच्यासाठी घेऊन आली आहे वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये. लता मंगेशकर यांचा आवाज, खळेकाकांचं संगीत, कन्या सासुरासी जाय. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात एका नव्या थीमसह. तोपर्यंत ऐकत रहा वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो. कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, मागे परतूनी पाहे, जीवा
जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर, फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळे खालती कमेंट्स करूनसुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा.